नमस्कार, सुप्रिया फुडवल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एक अस्सल गावरान बेत, वांग्याचे भरीत आणि मिरचीचा ठेचा। काय सुटलं ना तोंडाला पाणी? तर चला मग करूयात वांग्याचे भरीत। आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत आणि ठेचा। वांग्याच्या भरीतसाठी लागणारा साहित्य आहे 5 मध्यम आकाराची वांगी, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, हळद, मीठ, मोहरी, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता, छोटासा टोमॅटो आणि कांदा, तेल। ठेच्यासाठी लागणारं साहित्य आहे 10 ते 12 मिरची, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, मीठ आणि तेल। सगळ्यात आधी ही वांगी खरपूस भाजून घेणार आहोत। सगळी वांगी चारही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून झालेली आहेत। आता ती आपण गॅसवरून उतरवून त्याच्यावर हा जो खरपूसाचा लेअर आलेला आहे तो व्यवस्थित काढून घेणार आहोत अलगद हाताने। 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। वांगे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत, चारही बाजूने व्यवस्थित सगळी साल काढून घेतलेली आहे आणि त्याचं देठही काढून टाकलं। टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांद्याचे 2 भाग केलेले आहेत, एक भाग आपल्याला भरताला फोडणी देताना यूज करायचा आहे आणि दुसरा भाग भरीत झाल्यानंतर त्याच्यासोबत कच्चा कांदा खाण्यात एक वेगळीच टेस्ट लागते, त्यासाठी तो तसाच ठेवलेला आहे। हिरवी मिरची आणि लसूण एकत्रित वाटून घेतलेला आहे। तर आपण वांग्याच्या भरीतला फोडणी द्यायला सुरुवात करूया। 1 चमचा मोहरी टाकायची आहे, ती तडतडू द्यायची आहे, व्यवस्थित तडतडल्याशिवाय दुसरं काहीही टाकायचं नाही। मोहरी छान तडतडलेली आहे, एक छोटा चमचा जिरं, दोन चमचे हिरवी मिरचीचा ठेचा। तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही अजून 1 चमचा टाकू शकता। हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची आहे, मगच त्यात कांदा टाकायचा आहे। कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे, टोमॅटो टाकूया। 1 चमचा मीठ टाकलेला आहे, छोटा चमचा हळद। वांग एक दातून बघायचं आहे खराब आहे की नाही। हे वांग या सगळ्या फोडणीसोबत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। वांगी व्यवस्थित मिक्स झालेली आहेत त्या मिश्रणामध्ये, आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहे। लोखंडी कढईमध्ये हे भरीत केलेलं असल्यामुळे ते लगेच काढून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ ह्याला फ्राय करायची अजिबात गरज नाहीये। हे गॅसवर अगोदर आपण छान असे भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे हे एकदा मिक्स झाले व्यवस्थित एकजीव झाले की ते काढून घ्यायचं आहे। आपलं भरीत तयार झालेलं आहे। ठेचा करण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे, तव्यावर आता या सगळ्या मिरच्या टाकून घ्यायचे। व्यवस्थित छान भाजून झालेले आहेत, त्यात 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आपण आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजून झालेली आहे। मी गॅस बंद करत आहे कारण जर गॅस तसाच चालू ठेवला तर खूप ठसका उठतो। थोडस तेल टाकणार आहोत, आणि 2 चिमूट मीठ। तांब्याने हे छान असं चिरचून घेणार आहोत। लोखंडाच्या भांड्यांची ही तखरी मज्जा असते, त्याची एक वेगळी चव असते आणि त्यामुळे तर गावरान झणझणीत अशा वेगवेगळ्या रेसिपी सगळ्यांना खूप आवडत असतात। ठेचा
आणि बाजरीची भाकरी म्हटलं की आहा हा, तोंडाला पाणी सुटतं. खूप साधी, सोपी आणि खूप कमी वेळात एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे. वा, झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा तयार आहे. अशा प्रकारे आजचा गावरान भेद म्हणजेच वांग्याचं भरीत आणि झणझणीत ठेचा तयार झालेला आहे. आम्ही आता याचा आस्वाद घेणार आहोत. तुम्ही पण घरी ही रेसिपी करून बघा आणि तुम्ही देखील गावरान मेनूचा छान असा आस्वाद